मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त यंत्री सिडको येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयापासून भव्य जनजागृती वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी रोजी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत असते. त्याच अनुषंगाने समाजामध्ये जनजागृती व्हावी या उदात्त हेतूने मराठा क्रांती मोर्चा औरंगाबादच्या वतीनं यंत्री सिडको येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयापासून भव्य अशा वाहन जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बघा, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने प्रचंड मोठे मोर्चे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काढले. प्रत्येक वेळोवेळी शक्ती प्रदर्शन करून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला मराठा समाजाने निवेदन दिलं की मराठा समाजाचा जो आरक्षणाचा विषय तो ताबडतोब सोडवावा. परंतु मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय पाठीमागे ठेवून सरकार बाकीच्या थातुरमातुर गोष्टी करते. त्यामुळं मराठा समाजामध्ये प्रचंड खदखद आहे आणि खदखद जर व्यक्त करायची असेल तर मराठा क्रांती मोर्चाने ठरवलेलं आहे की 19 तारखेनंतर सरकाराबरोबर असहकार आंदोलन करायचंय. आता असहकार आंदोलन म्हणजे नेमकं काय? तर ज्या ज्या सरकारी योजना असतील, सरकारचं देयक असतील, सरकारचं कर्ज असेल, सरकारला पैसे भरायचे असतील, ते इथून पुढे मराठा समाज भरणार नाही. जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय सुटला जाणार नाही तोपर्यंत मराठा समाज वीज बिल असो, मुलांची फी, शाळेची फीस असो, एसटीमध्ये प्रवास करताना एसटीचं तिकीट असो, रेल्वेमध्ये प्रवास करताना रेल्वेचं तिकीट असो, कुठलंही तिकीट काढणार नाही, फुकट प्रवास करणार. म्हणजे सरकारला असहकार आंदोलनाच्या माध्यमातून जेरीन आणण्याचं काम मराठा क्रांती मोर्चानं ह्या इथून पुढच्या काळात करण्याचं ठरवलेलं आहे. सध्या 1000 वाहनं सहभागी झालेले आहेत या रॅलीमध्ये. सर्व बहुजन समाजाचे वाहन घेऊन मंडळी समाविष्ट झालेले आहेत. याच्या मागचा उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज अजून 3 दिवसानंतर 19 तारखेला शिवजयंती येत आहे. घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोहोचवण्यासाठी या रॅलीचं आम्ही आज आयोजन केलेलं आहे. शहरातील विविध भागामधून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी आणि तरुण आणि तरुणी तसेच बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.